आजीचे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चिकूच्या वड्या, त्याचं मी तुम्हाला साहित्य सांगते। चार पाच चिकूचा पण, बेसन पीठ, वेलची, साखर, पिठा एवढीच साखर घेतलेली, पण मी पिठी साखर करून घेतली आहे। ह्या कढईमध्ये तूप गरम करून घेतले, त्यात मी बेसन पीठ टाकते। हे पीठ असं भाजून घ्यायचं वास येईपर्यंत पिठाचा, कमी पडलं तूप तर परत तुम्ही एक दोन चमचे टाकू शकता बारके छोटे। आपले पीठ भाजून झालेले मी खाली उतरते। आता मी हे पीठ ह्या ताटामध्ये काढून घेते भाजून झालेले। ह्या कढईमध्ये पण टाकून घेते चिकूचा, ह्या पल्पमध्ये मी पिठी साखर टाकते। ह्याचा आपण आता पाक बनवून घेऊया। ह्याच्यात पाणी नाही घालायचं, असंच हे करायचं हलवून हलवून पाक तयार करायचा। ह्याचा ह्या मिश्रणाचा कलर बदललेला आहे। आता मी त्यात बेसन पीठ घालते। काय तयार झालेलं आहे सगळं। आता ह्याला आपण चांगलं मिश्रण एकत्र करून घेऊया। गॅस बंद करते। आता या मिश्रणावर मी वेलची पावडर घालते। आपलं मिश्रण छान झालेलं आहे। मी ह्याच्यात पोचते ताटामध्ये। मी तूप लावून घेतलेलं आहे। हे मिश्रण आपण गार करून घेऊन मग थोड्या वेळाने पुढे पाडू 5-10 मिनिटांनी। आता वडे आपले कापून झालेले, थोडे थंड झाले की मग आपण डिशमध्ये काढून घेऊया। ते अर्ध्या तासाने आपले वडे तयार झालेले। तुम्ही घरी करा, खा आणि मला नक्की सांगा। माझी व्हिडिओ आवडली असली तर लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सरप्राईज करा।